मनपूर्वक नमस्कार, मी गणेश मांढरे, आपण पाहता अॅग्रो कॉज बिझनेस स्टार। आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खास करून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक शेतामध्ये किंवा बांधावरती किंवा शेताच्यामध्ये ज्या ठिकाणी पाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आहे किंवा सर्व शेतामध्ये असं आपल्याला पाहायस मिळतं आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हरळीचं प्रमाण जास्त असतं आणि हरळी हा अशी एक वनस्पती आहे ती की बऱ्याच जे काही आपले वेडीसाईड्स असतील त्याच्यानं आपण मानले नाही ती कमी होत नाही। मग अशा वेळेस काय केलं पाहिजे तर याच्याकडे 10 रुपयांमध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा उपाय मी या ठिकाणी सांगत आहे। तर मित्रांनो, काय करायचं आहे, जे काही आपलं भुसकट आहे, जे काही बनगे आपण त्याला म्हणतो, म्हणजे ज्वारी बाजरीचं भुसकट असेल, ज्वारीचं असेल किंवा गव्हाचं असेल, तर त्या ठिकाणी ते काय करायचं आहे, फक्त जे काही ज्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हरळी आहे त्याच्यावरती असं टाकून द्यायचं, म्हणजे ज्या ठिकाणी हरळी जास्त आहे अशा ठिकाणी जर टाकलं तर त्यामध्ये काय होतं, जे काही भुसकट आहे किंवा हे म्हणजे हे जे काही भुसकट आहे हे काय करतं त्या ठिकाणी, तर ते जमिनीमध्ये हीट तयार करतं आणि त्यामुळं काय होतं तर जे काही हरळी आहे त्याची उगवण क्षमता त्या ठिकाणी कमी करण्यास ते त्या ठिकाणी मदत करते, म्हणजेच काय होतं तर हरळी त्या ठिकाणी पूर्णपणे संपुष्टात येते। म्हणजेच हा अगदी तुम्ही उपाय म्हणजे शेतामध्ये करू शकता, आपल्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे सगळ्याच प्रकारचे भुसकट त्या ठिकाणी उपलब्ध असतात, म्हणून तर तुम्ही हा जर उपाय केला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये फायदा होऊ शकतो। मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।